पण मला एक विचारायचं होतं की ऍज अ बिझनेस मॉडेल कुठलंही स्टार्ट करताना त्याचं एक बेसिक बॅकग्राऊंड तुम्ही कुठे स्टडी केलं तरी किंवा हा तुम्ही एक जलयुक्त शिवार एका गावात हा प्रोजेक्ट झालेला आणि त्याची जमिनीची पाण्याची लेवल वाढल्यामुळे ऍग्रिकल्चर प्रोडक्टिव्हिटी जे तुमच्या प्रेझेंटेशन मध्ये होतं की ही वाढली व्हा असं काही तुम्ही नॉमिनेशन बार्शी तालुक्यात राळेगाव ची हा दाबविला आहे उपक्रम आणि तेथे भूजल पातळीत वाढ सुद्धा झाली आहे. याच्यात बोकड जर दोघं मेले तर जी रिस्क आहे तर ते तुम्ही या शेळ्यांपासून पिलं तयार करून विकणार की त्याचं दूध काढून विकणार ते विकणार आणि जी पिलं येतील ती विकणार तुम्ही बरोबर. समजा दोन बोकड तुम्ही घेणार आहे ते दोघं बोकड जर मेले तर ती रिस्क कशी कव्हर करणार. बोट फार्मिंग ऑलरेडी आहे तुम्ही अभ्यास केलाय कुठला. मेरा एक सिंपल क्वेश्चन है कि आपका जो प्रोडक्ट है कौन सा प्रोडक्ट आप मार्केटिंग करेंगे. बीटरूट जाम जो बीट की जो खेती है इससे बीटरूट जाम बनाकर हम उसको मार्केट में सेल करेंगे. हम फिशेस भी बेचेंगे उसमें और पोल्ट्री में जो ये हो गई मतलब हेंस होंगी उनको भी हम बेच सकते हैं. इसमें और एक क्वेश्चन आता है जो वाटर आपका वहाँ पे रीयूज नहीं हो सकता है इसका रीयूज करने का कोई प्लान है. हाँ तो वो जो वाटर होगा वो मुर्गी का भी उसमें जाएगा जिसकी वजह से मछलियों को खाने में हमें 20-25% तक कमी आएगी और वही वाटर हम खेती को छोड़ेंगे जिससे कि हमारी फसल भी अच्छी आएगी और उससे फर्टाइल ज्यादा होगी. आपका जो पशु खाद्य आपने बनाया है उसमें जो कॉस्ट आपने जोड़ा है वो थोड़ा ज्यादा लगता है मार्केट के लिए. मार्केट में से कम दाम में भी मिलते हैं. सर हमने जो सेलिंग प्राइस है वो 26 रूपए 15 पैसे है तो ये सभी पशु खाद के जैसे हम रुई के पेंट देते हैं तो रुई के पेंट 28 रूपए प्रति केजी अवेलेबल है तो ये इससे कम है और इससे न्यूट्रिशन भी ज्यादा अवेलेबल है. 79.9% टीडीआर इस पशु खाद में है. आप इसके साथ ऐड करना चाहिए था कि बाहर जो कॉम्पिटिटर जो पशु खाद्य देते हैं उसमें कितने प्राइस में वो बेचते हैं. सर मीन्स हम जो सेंटाना पेन है वो 31 रूपए प्रति केजी पर अवेलेबल है तो मकई और मकई भी फीड में लगी जाती है पर मकई ऐसी होती है जो दो दिन बाद उसको भिगाने के बाद वो हम जानवर को खिलाने के लिए दे सकते हैं और पर मकई क्या टीडीएम इससे कम है और जो सर्टी पेन है वो 28 रूपए प्रति केजी पर अवेलेबल है. सोयाबीन 35 रूपए प्रति केजी और सिंगदाना पेन 32 रूपए प्रति केजी पर है तो इन सब फीड से कंपैरिजन करते हुए हमारे पशु खाद की कीमत कम ही है. और कोई जटिल क्वेश्चन. सर इसमें जो आपने फीड बनाया उसमें प्रोटीन का सोर्स क्या है. सोर्स ऑफ प्रोटीन सवाल ये था कि आपने जो प्रोजेक्ट बनाया है किस प्रोजेक्ट. लेकिन क्वेश्चन मेरा उनसे ही रिलेटेड है जो सर ने पूछा था कि मार्केट में जो कॉम्पिट अभी भी अवेलेबल है मार्केट में. सर ये बिल्कुल नया पशु खाद है हमने मार्केट में पशु खाद है. हाँ है तो उसके रेट्स और आपके कंपैरिजन में आपका जो एनालिसिस अगर रिपोर्ट है जो प्रोटीन सोर्स नहीं है तो आप मार्केटिंग करने जाओगे तो प्रोटीन सोर्स अगर कोई पूछता है तो प्रोटीन सोर्स है ही नहीं. पण सर तिच्यात टीडीएन अवेलेबल आहे चांगल्या प्रमाणात म्हणून ते पचायला हलकं आहे आणि दुग्ध जनावरांची दुधाची पातळी ते वाढवते. प्रोटीनची कमतरता बघू नये. ब्रँडिंग वगैरे करता का. ब्रँडिंग करून विकणार का कि कुणाला विकणार. मार्केटिंगचा काय प्लॅन आहे. आम्ही पहिले ते मार्केटिंग करू म्हणजे जे दुकानदार आहे त्यांच्याकडे देऊ आणि ते विकणार.
काय भाव असेल एक किलोला किती तुम्ही विकणार किलोचा भाव प्रॉफिट कसं किती मिळणार कसं काढणार बटाटा कुठून मागवणार बटाटा कुठून मागवणार भारतात कुठून मागवणार प्लांट कुठे लावणार आहे तुम्ही नाही कुठे अमरावती की कुठे लावणार आणि बटाटा कुठून मागवणार यूपी राजस्थान एमपी प्लांट नाही लावणार बटाटा कसं मागवणार ट्रान्सपोर्टेशन लागेल ते तुम्ही कॅल्क्युलेट केलं आपका प्रोडक्ट अभी रेडी हो गया उसका नाम क्या देंगे कॉमन नेम है उसका नाम अलग ब्रांड 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 क्या नाम देंगे जिससे कि कस्टमर कंज्यूमर पाकिस्तान अच्छा तुम्ही याची जी किंमत ठरवली विकण्याची ती 220 रुपये आहे ती 220 रुपयाच का ठरवली सर बाजारात आपण चेरी 240 रुपये किलो या भावाने मिळत असते पण बाजारात जी चेरी विकली जाते त्यापेक्षा जर आपण कमी भावात आपली चेरी विकली ना आपल्याकडे लोक मोठ्या प्रमाणात येतील व आपला व्यवसाय जास्त चालेल 240 रुपयाला चेरी मिळते बाजारात मग सगळ्यात महाग वस्तू जी असते ती बाजारात जास्त विकली जाते की कमी किमती सर आपल्या देशात बहुतेक गरीब म्हणजे मिडल क्लास लोक आहेत आणि ते सर चेरीला लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडते चेरीला आईस्क्रीम कोल्ड ड्रिंक्स इत्यादींमध्ये मोठ्या प्रमाणात मागणी असते चेरी तुम्ही 260 रुपयाने विकू शकता नाही सरांनी सांगितलं ब्रँडिंग केलं टीव्हीला ऍड केली सर आमचा बिझनेस पुढे वाढतो तेव्हा तसं क्वेश्चन फुलं कुठून आणणार फुलं का आजूबाजूला बाग राहतो ना आपल्या म्हणजे सहसा करून आता झाडांचं प्रमाण खूप प्रमाणे झालेलं आहे झाडांचे पानं फुलं वाळे जातात त्यापेक्षा आपण जे त्याच पानांचं झाड फुलांचं आपण पॉट ते गोळा करणार तुम्ही आजूबाजू हा मजूर खर्च आपने बताया दूर मार्केट में आपका फूल मार्केटिंग करेंगे तो इसका फ्रेशनेस कैसे मेंटेन करेंगे फूल ताजा कैसे रहेगा तो सुके फुलांचा व्यवसाय त्याच्यापैकी आहे ना जे असे म्हणजे नवीन नवीन वस्तू राहतात पॉट पावली तसं तसा फुलांचा पॉट असं बनवू शकतो आपण आणि मग ते सुकत नाही So, are you selling these plants to the who is your customer by? Sir, आम्ही म्हणजे आमचं गाव तसं टाउन आहे आमचं मग आम्ही आमच्या बाजूला जे मोठे मोठे गाव आहे जसं धुळे आलं नाशिक आलं तिथं खूप म्हणजे प्लांट्स लागतात ना मग त्यांना आम्ही सेल करू शकतो आमचे प्लांट्स तुमचं रिटर्न ऑफ इन्व्हेस्टमेंट जे आहे आणि ROI जो आहे तो खूपच हाय म्हणजे नाही सर बरोबर आहे तो कारण की ना आम्ही जेवढे पीक घेतले आम्ही 3 एकर पॉली हाऊस उभारलाय ना म्हणून आणि पॉली हाऊसचा जसा जसा आपण प्रॉफिट वाटतो जसं म्हणजे त्याची एज खूप टेस्ट अँड डिसीज येतात त्याचा स्टडी केला हो सर किती लागतात एका स्क्रीन म्हणजे सर
एका डिसीजला स्प्रे करायचं असेल तर किती खर्च येतो सगळं? सर कमीत कमी ना एका डिसीजला जर स्प्रे करायचं राहिलं तर आम्ही कसं ऑर्गॅनिक म्हणजे ऑर्गॅनिक करायचे आम्हाला ते सेंद्रिय शेती करायची म्हणून आम्हाला 3 ते 4 लाख रुपये आम्ही हा लघु उद्योग केलेला आहे जेणेकरून उन्हाळ्यात स्त्रियांना काही काम नसतं आणि उन्हाळ्यात आंब्याचा सीझन चालू असतो तर स्त्रिया हा लघु उद्योग घरात बसून करू शकता किंवा पुरुष पण करू शकता. शेतीला एक जोड व्यवसाय याला जे साहित्य लागणार असेल कापण्यासाठी वगैरे हे साहित्य तुम्ही घरामध्येच वापरणार आहात का काही वेगळं त्याची प्रोविजन? नाही भाड्याने आणता येतात. हो त्याची कॉस्ट आम्ही इन्क्लूड केली याच्यात. ब्रँडिंग वगैरे नाही करणार? ब्रँडिंग नाही करणार आम्ही त्याचं कारण आमचा तो लघु उद्योग आहे तो फक्त उन्हाळ्यातच चालतो. आम्हाला वर्षभर नाही चालवायचा तो कारण शेतीला जोड व्यवसाय पण आम्हाला नाही चालवायचं कारण आम्हाला शेती करायची उन्हाळ्यात शेतीत पाणी नसतं ना त्याच्यामुळे फक्त तो जोड व्यवसाय केलेला. कॉम्पिटिटर्स या बिझनेस मध्ये कोण असणार आहे? कोणाशी कॉम्पिटिशन कुठल्या कॉम्पिटिटर बरोबर प्राइस कम्पेअर केली? आम्ही बाजारात आहे ना एक पॅक भेटतो तर त्या पॅकचं नाव काही ते मँगो पिकास ब्रँडचं काही ते नाव आहे त्याच्याशी कम्पेअर केलेली आहे. त्यांचा 60 रुपयाचा पॅक 80 रुपयाला भेटतो आणि आमचा 60 रुपयाला. 50 रुपयाचं अंड खाणारा सर एक कोंबीची जात आहे ती खूप विरळ आहे त्यामुळे या कोंबीचे जे अंडे आणि मांस आहे याला डिमांड फार आहे. मग ते अंडे 50 रुपयाचं असो किंवा 60 रुपयाचं ते घेणार खूप आहे. 50 रुपयाच्या 60 रुपयाला किंवा 70 रुपयाला विकू शकतो. मार्केटमध्ये जसं रेट चालू असेल तसे ती विकली जाणार. सध्या हे अडकत विकले जातात का आणि काय प्राइस ने विकले जातात? हे अंडे लोकल बाजारात किंवा स्थानिक बाजारात विकले जाऊ शकतात किंवा पशु सध्या मार्केटमध्ये विकले जात आहेत का आणि त्याची किंमत काय? त्याची किंमत 50-55 आसपास. तुम्ही तुमची 50 रुपयाची किंमत ठरवली की कुठल्या संदर्भात ठरवली की 50 रुपयाला विकेल? सर आम्ही व्हिजिट दिलेली होती त्या व्हिजिट मध्ये शेतकऱ्यांनी आम्हाला मार्गदर्शन करताना आम्हाला सांगितलं होतं. एक प्रश्न आहे क्वेश्चन स्टुडंट तुमचं जे हे पोल्ट्री फार्म त्याच्यामध्ये जर का टेम्परेचर खूप वाढलं कारण आता ग्लोबल वॉर्मिंग मुळे खूप टेम्परेचर वाढतो आणि अशा केस मध्ये करू शकतो त्याचं काय तुम्ही प्रोव्हिजन 18,000 रुपये इतर कॉस्ट केलेली त्याच्यामध्ये जी इलेक्ट्रिसिटी पण आली आणि पोल्ट्री फार्म मध्ये जे खर्च ऍड केलेले आहेत आम्ही फॅन पण बसवलेले होते कोंबड्यांना थंडावा मिळण्यासाठी. 18,000 रुपये खर्च आहे त्याच्यात इलेक्ट्रिसिटी आली ना? इलेक्ट्रिसिटी सगळ्या नाही ना त्याच्यात नाही. बर त्याच्यात तुम्ही प्रोव्हिजन करणार आहे का अशी? हो. रिअरिंग ने क्यों लिया गाय को क्यों नहीं लिया? गाय आम्ही गाय आमच्या भागामध्ये जास्त गाय नाही पाळल्या जात म्हशी जास्त पाळल्या जातात आणि ज्या प्रकारे म्हशी त्या भागामध्ये जास्त आहेत त्याच्यामुळे आम्ही त्या म्हैस निवडले. आपको मालूम है भैंस पालन करने में आपको 25% ज्यादा कॉस्ट पड़ता है गाय से. कैसे आप ऑफसेट करेंगे कैसे आप आपका जो बिजनेस प्लान बनाए एक्स्ट्रा जो कॉस्ट इसमें लगा वो कैसे आप कहाँ से पैसा निकालें? नहीं आप वो कैपिटल की बात कर रहे हो आप कैपिटल बैंक से ले लोगे. सर पूछ रहे हैं कि जो आप गाय और भैंस
इसको जो मेंटेन करने का जो डिफरेंस है उसकी कॉस्ट का वो 25% ज्यादा है। अगर आप गाय रख के रियरिंग कराओगे तो वो उसकी कॉस्ट कम है। आप कह रहे हो जाफराबादी जो आपकी नस्ल है वो उसी जोन में होती है, बट आप गाय जहाँ पे अच्छी नस्ल होती है वहाँ से ला के उसकी ट्रांसपोर्टेशन कॉस्ट लगेगी और उसके कंपेयर में फिर भी आपका भैंस का खर्चा से वो कम में पड़ेगा। तो उसको आप उस कॉस्ट को कैसे मिनिमाइज करोगे एज कम्पेयर टू गाय पालने की कॉस्ट, गाय रेयरिंग की कॉस्ट है और भैंस का जो ज्यादा डिफरेंस आ रहा है 25% कॉस्ट का, उसको कैसे स्ट्रीमलाइन करोगे? ये जैम बनाने का प्लांट आप कहाँ लगाओगे? सतारा में? और आंवला कहाँ से लेके आओगे? अवेलेबल है आपके सतारा में आंवला? और बेचोगे कहाँ पे? महाराष्ट्र। तो क्या उसको फ्रेंचाइजी बेसिस पे दोगे कि आंवला खुद की आप कैसे सेल कैसे करोगे? सेल का क्या मॉडल रहेगा? प्रति किलो नहीं बेचोगे कैसे? दुकान पे बेचेंगे या खुद आप कैसे? दुकानों में। अच्छा कितने दिवस आंवला उपलब्ध है सिर्फ जान? पूर्ण वर्ष भर। वर्ष भर पूर्ण आंवला। आपका जो दूध बिक्री करेंगे इसको बिक्री करेंगे पहले? आमच्या गावात यासाठी उपलब्ध बाजारपेठ आमच्या गावात 1300 आहे आणि शेजारच्या गावात म्हणजे आम्हाला रहिमतपूर आणि कोरेगाव तालुका हा जवळ आहे आणि तिथे डेअरी आहे। हा डेअरी आहे आम्हाला गाव में। आम्हाला कोरेगाव मध्ये मोठी बाजारपेठ उपलब्ध आहे आणि तिथे मोठी दूध डेअरी आहे, आम्ही तिथे दुधाची विक्री करतो। डेअरी को बिक्री करेंगे? हाँ बड़ी डेअरी है। बड़ी डेअरी है तो अच्छे से प्राइस देगा आपको? हाँ हमें 30 रुपए लीटर का 30 रुपए लीटर। हमारा जो एक्सपीरियंस है बड़े डेयरी वाले अच्छे प्राइस नहीं देते किसान। देते हैं लेकिन हमारे यहाँ तो 30 रुपए मिलता है लीटर। कुछ कुछ जगह में 35 रुपए भी मिलता है। आता ते प्रत्येक भागा जैसे अनुसार है। आमच्या भागात 30 रुपए मिलतो। हमारे जैसे कंपनी अमरूद कंपनी में हम लोग 35 रुपए गाय का दूध तो देते हैं। आता आम्ही आमच्या गावामध्ये असली कंपनी नाही आहे पण आम्हाला 2 तालुके जवळ आहे, त्यामध्ये सातारा तालुका आहे आम्हाला। तिथं दोन्हीकडून बघितलं तर साताऱ्यामध्ये आम्हाला कमीत कमी 29 रुपये मिळत होता आणि तो परवडत नव्हता आम्हाला, तर कोरेगाव आम्हाला सातारापेक्षा जवळ आहे, तिथे 30 रुपये त्यातून आम्हाला बराच नफा होत आहे। अच्छा हे बाब बताइए, आप डेअरी का जो बिझनेस अभी करेंगे आपको छुट्टी नाही चाहिए? पूरा कभी छुट्टी चाहिए ना, ब्रेक छुट्टी चाहिए कि नहीं? इस बिजनेस में तो छुट्टी है नहीं। आज छुट्टी जाली कर मैं प्रबंध क्या किया आपने? आम्ही आता सुट्टी जर प्रबंध केलं नाही आमचं म्हणजे कायम स्वरूपी तो आपण विकू शकतो, कारण का दूध खायचं तर कधी बंद होत नाही ना, दूध माणूस रोज खावतो। आप इसमें मेडिकल स्टोर को टारगेट करोगे या बेकरी कॉन्फेक्शनरी उनको टारगेट करोगे? आप इसकी मेडिसिनल वैल्यू भी बता रहे हो और चॉकलेट्स वगैरह में भी यूज होता है उसमें भी बता रहे हो। सेकेंडली आपने इसका पहले आपको एडवर्टाइजिंग कोर्स यूज इसमें आपने इसमें एक्युमुलेट किया है आपके बिजनेस प्लान में? बिकॉज इसकी रीच अभी कोई जानता नहीं, कोकम बोले तो शरबत के उसी में आता है, मेडिसिनल वैल्यू या उसका कोई आई डोंट थिंक कि ज्यादा उसकी रीच है उसके। हमें ये व्यापार ना बिकना रहा। कौन से व्यापारियों को? ग्रामीण व्यापारी हमारे यहाँ व्यापारियों जो कोकम तेल देते हैं हम उनको तो सिर्फ आप सिर्फ कोकम तेल निकाल के बेचोगे, बाद में आगे उसको मेडिकल स्टोर में या वहाँ पे आगे आगे के फर्दर बाई एंड यूज में वो आगे वो डील करेंगे, सिर्फ आप इसका B2B सेल करोगे? कोकम सीड पासून ये एक ऑइल तुम्ही बाजूला केलं बरोबर, जो त्याचा एक्सट्रॅक्ट बाजूला केल्यानंतर जे वेस्टेज राहील त्याचं काय करणार? आम्ही तो घेण्यासाठी पाठवणार। तो क्या भाव मिलेगा? तो हम खेत में हमें देश का टमाटर वापस एक बुजेल कुजाय कुजाय ला कितने दिन लगते हैं गाय देना प्रोसेस करने के लिए? वे हमें सेल का काम से रोजाना है जो कितना फ्रेश रखें और कितना
ताजा ताजा सप्लाई किया है, तो इसको आप कैसे प्लान कर रहे हैं ताजा सप्लाई कंज्यूमर तक करें ताकि वो टेस्टी रहे। कंज्यूमर पर्यंत जाईपर्यंत तो एअर कंडिशनर मध्ये ठेवून त्याचं ट्रॅव्हलिंग करत आहे, पण तो खर्च पडेगा ना, उत्पादक घेतोय आणि डायरेक्ट हॉटेल जे शेजारी शेजारी दूध पनीर और ये सोयाबीन पनीर में क्या अंतर है? दूध पनीर सोयाबीन पनीर में हमें ज्यादा ही सोयाबीन पनीर में हमें ज़्यादा इन्वेस्टमेंट नहीं करना पड़ता मतलब, और जो दूध पनीर है उनमें ज़्यादा इन्वेस्टमेंट करना पड़ता है, और जो सोयाबीन पनीर है वो ज़्यादा मुझे कम से कम समय में हो जाता है, और जो जब हम सोयाबीन निकालते हैं मतलब सोयाबीन पनीर से जो किसान है उनकी ज़्यादा से ज़्यादा फायदे होते हैं उससे। बिझनेस प्लॅन ज्या ठिकाणी सोयाबीन होतो त्या ठिकाणी नाही का बाकी ठिकाणी पण करू शकतो? नाही, जर समजा एखादा शेतकरी जब कोई किसान अपने खेत से सोयाबीन का उत्पादन ले रहा है और उसे लग रहा है कि मार्केट में उसकी प्राइस उसे जितनी चाहिए उतनी नहीं है, तो हम तो तब वो उसका कल्टिवेट करके सोयाबीन पनीर भी बना सकता है वह अभी अपने अपने खेत के खेत में। मशीन की कॉस्ट क्या है? मशीन की कॉस्ट क्या है? मशीन का मोटी है साढ़े दस हज़ार से छोटा दीजिए अभी ना कीमत 2 लाख रुपये और कारण लाना सोयाबीन वाला इसकी मेहनत हो जाएगी। टेस्टमध्ये पण खूप फरक आहे, जे आपण दुधाचं पनीर आणि या पनीरच्या टेस्टमध्ये थोडी फरक आहे, तर लोकांची पसंती राहील का या पनीर घेणार? पनीर सर जब वो पहले बार में मार्केट में आएगा तब तो वो पहला टेस्ट रहेगा तब उतना वो बिकेगा नहीं, पर जब वो डेली यूज चलेगा तब थोड़ी थोड़ी बिकने लगेगा। हायड्रोपॉनिक्स मध्ये आम्ही आफ्रिकन टॉल नावाचं ग्रास वापरलाय, 10 दिवसांमध्ये येते का? हो सर, साधारणतः त्याला 2 दिवस पहिले त्यांचे जे बिबिया असतात त्याला पाण्यात भिजवावं लागतं, पहिल्या दिवशी पाण्यात भिजवावं लागते, नंतर त्यांना स्प्राउटिंग येण्यासाठी कपड्यात बांधावर ठेवावं लागते, मग त्यांना स्प्राउट आल्यानंतर रॉकवूल किंवा कोकपीट मध्ये लावून त्यांची फॉडर सिस्टीम मध्ये शेती केली जाते। 10 दिवसात अवेलेबल होते का? हो सर, 8 दिवस लागतात त्याला, त्याच्यासाठी पूर्ण एवढं सतत त्यांना पाणी सुरू ठेवावं लागते, थोडं थोडं पाणी सतत सप्लाय त्यांना पाहिजे। चारा किती दिवसात येतो सर? चारा हा 10 दिवसात येतो सर। आता हा जो प्रोजेक्ट आहे तुम्ही प्रॅक्टिकली कुठे केलाय? सर प्रॅक्टिकली केला नाही, पण मार्केट प्राइस आणि वेगवेगळ्या लोकांची मनोगत घेऊन यात पूर्ण आम्ही पूर्ण कॅल्क्युलेशन आणि माहिती गोळा केली आहे। म्हणजे प्रॅक्टिकली अजून पाहिलेलं नाही केलेलं, पण आम्ही प्रॅक्टिकली पोलिट्री फार्म आणि पीसी कल्चर पाहिलंय, पोलिट्री फार्म प्लस हायड्रोपॉनिक तिन्ही एकत्र कुठे पाहिलेलं नाही, तिन्ही एकत्र कुठे पाहिलेलं, त्यामुळे आम्ही हा प्रोजेक्ट निवडला। ठीक आहे, दुसरा आता जे कोंबड्या असतात कोंबड्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे रोग असतात, त्यांच्या मार्फत ते माशांना रोग होऊ शकतो, माशातून हायड्रोपॉनिक्स मध्ये जाऊ शकतो आणि जनावर जगू शकतो। हो सर, त्यासाठी आम्ही काळजी घेऊ, पहिली गोष्ट तर चिकनचा वॅक्सिनेशन देऊ आम्ही ते प्रिव्हेंट करायसाठी, आणि शक्यतो काळजी घेऊ की त्यांना काहीच होय नाही, नंतर तसंही सर हे पसरणार नाही तुमचे, पण प्लांट्स द्वारे आपली शरीर जाऊ शकते। तुमचा जो हायड्रोपोनिक जो घास तयार होईल, तुमचा जो चारा तयार होईल तो तुम्ही कोणाला विकणार? तो आम्ही प्रायमरी लेवलवर शेतकऱ्यांना विकू, कारण की त्याची कॉस्टिंग खूप जास्त असते हायड्रोपोनिक, त्याला कॉस्टिंग जास्त असते, पण सर जे बाकी दोन हे आहेत फार्म्स
त्यामुळे हे सर्व स्टेबल होते. जे पण इन्कम आहे, इन्व्हेस्टमेंट आहे, ते पूर्ण स्टेबल झाल्यामुळे आपल्याला इथे पण प्रॉफिट भेटतो. हायड्रोपॉनिक्स मध्ये साधारणतः 7 रुपये किलोनी हा विकला जातो ग्रास. If you are making 5,200 bottles per day, how much custard apple is required for making this water? 1,000. We require daily 1,000 kg custard apple. Is it available? Yes, in our village the production of custard apple is lot of. Will you be using preservatives? Yes, we will use preservatives like sugar, because it is, we don't use chemicals for that. Sugar is not a preservative. Sugar is also a preservative. And citric acid. हे साधारणतः एकाच महिन्यामध्ये अवेलेबल होईल, 1-2 महिन्यामध्ये. कारण की त्याचा पिरियड आहे जळगावमध्ये जर विचार केला तर हार्वेस्टिंगला एकाच वेळेस सर्व शेतकऱ्यांचं हार्वेस्टिंग होत आहे. आणि तुम्हाला तुमचा व्यवसाय वर्षभर चालू ठेवण्यासाठी तुम्ही केळीचे खोळे वर्षभर कसे अवेलेबल तुम्हाला मिळतील, त्याचा साठा तुम्ही कशा पद्धतीने करणार? सर, आम्ही माझ्यामध्ये शेत आहे, आम्ही तिथे लावू ती म्हणजे वर्षभर, आणि तो तोच प्रॉफिट आम्ही इथे घेऊ शकतो ना. पीक बाहेर निघते तेव्हा तुम्ही हार्वेस्ट करणार, तर वर्षभर तुम्हाला अवेलेबल होईल का? तुम्ही स्वतःच्या शेतामध्ये लावलं तरी बरं होईल ना. ट्राय ट्राय बट डोंट क्राय. डायबेटिक स्पेशल चालतं. हो, कारण की त्याच्यामध्ये जास्त प्रमाणात साखर उपलब्ध नाही आहे ना, आपण हे डाएट साठी पण यूज करू शकतो सॅलॅडमध्ये. त्याची लाईफ किती आहे, किती दिवस चालेल ते? 6 मंथ्स. आमच्या घरी हा उद्योग चालतो आणि तो आम्ही सत्ता तयार करून आता सुरू केल्यापासून आम्ही 500 ते 700. हो, तालुका कोणता?